गडचिरोलीच्या कुरखेड्या तालुक्यातील गोंडलवाही जंगल परिसरात नक्षलवादी आणि गडचिरोली पोलिसांमध्ये 1.5 तास चकमक झाली. या चकमकीत 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोलीच्या पोलिसांना यश आलं आहे. गडचिरोली पोलिसांच्या C60 पथकाने ही कामगिरी केली आहे. या चकमकीत 15 पोलीस जवानांचा जीव घेणाऱ्या नक्षलवाद्याला पोलिसांनी यमसदनी पाठवलं आहे. कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश वट्टी असं या ठार झालेल्या नक्षलवाद्याचं नाव आहे. या 2 नक्षलवाद्यांकडून AK-47 आणि रायफल जप्त करण्यात आली आहे. या दोन्ही नक्षलवाद्यांसह त्यांचे सहकारी आणखी पोलिसांवर मोठा हल्ला करण्याचा कट जंगलात आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं. या दरम्यान गोंडलवाहीपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहल्ला मानपूर छत्तीसगड सीमावर्ती भागात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात जवळपास 1 तास गोळीबार सुरू होता. पोलिसांनी त्यानंतर परिसरात झडती घेतली तेव्हा AK-47 आणि 1 SLR शस्त्रासह 2 पुरुष माओवाद्यांचे मृतदेह सापडले. या नक्षलवाद्याने 2019 जांभूळखेडा येथे भूसुरुंग लावून स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात तब्बल 15 पोलीस जवान शहीद झाले होते. हा हल्ला घडवून आणणाऱ्याचा मास्टर माइंड असलेला नक्षलवादी चकमकीत ठार झालाय. सदर परिसरात शोध मोहीम सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. हे ऑपरेशन गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोपंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. नक्षलविरोधी पोलीस अभियानाचे 3 तुकड्या जंगल परिसरात अजूनही कॉम्बिंग ऑपरेशन करीत आहेत. या घटनेने नक्षलवादी संघटनेला पुन्हा एकदा मोठा हादरा बसला आहे. मोठ्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना मोठं यश आलं आहे. गडचिरोली पोलीस दलाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की छत्तीसगड बॉर्डर जवळ आमचे जे शेवटचे गाव आहे बोधिन टोला तिथे एक नक्षल कॉम्पोनेंट तिथे येऊन कॅम्प लावलेला आहे आणि त्या कॅम्पमध्ये ते सिक्युरिटी फोर्सेसवर मोठा घातपात करण्याची योजना बनवत आहे. त्या अनुषंगाने तत्काळ गडचिरोली पोलिसने 4 C60 पथक आणि 1 QAT CRPFचे पथक असे रवाना केले नक्षलविरोधी अभियानासाठी. आणि जेव्हा दुपारी 3 ते नक्षलविरोधी अभियान आमचे पथक राबवत होते तिथे नक्षलवाद्यांनी आमचे पथकावर ताबडतोड अंधाधुंद गोळीबार सुरू केला आणि त्यांचे प्रत्युत्तर देऊन आमच्या लोकांनी परत गोळीबार केले आणि त्यामध्ये काही नक्षलवादी पडून गेले. आणि नंतर एरिया सर्चमध्ये आम्हाला 2 नक्षल पुरुष नक्षल मृतदेह सापडलेला आहे. 1 नक्षल मृतदेहसोबत AK-47 आणि दुसऱ्या सोबत SLR हत्यार सापडलेला आहे. प्रथमदर्शनी माहिती अशी भेटत आहे की जे AK-47 जे पुरुष मृतदेह आहे त्यांची ओळख दुर्गेश वट्टी डिप्टी कमांडर कसनसूर दलम असे ओळख पटली आहे त्यांची. आणि ते 2019 जे गडचिरोली पोलीसचे 15 जवान जांभूळखेडा ब्लास्टमध्ये शहीद झाले होता त्या घटनेचे हे मुख्य सूत्रधार होते. तिथे आमचे पूर्ण चमूक नक्षलविरोधी अभियान सध्या राबत आहे आणि तिथे सर्चिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे.